चामोर्शी तालुक्यातील जामगिरी मारोडा परिसरात झालेल्या वाघीण व डुक्कर मृत्यू प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. मिथुन मनोरंजन मंडल राहणार नवग्राम व संतोष वारलू कुरमेते राहणार जामगिरी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या दोघांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. 3 नोव्हेंबरला जामगिरी मारोडाच्या जंगल परिसरात एक वाघीण व एक रानडुकर मृतावस्थेत आढळून आले होते, त्यामुळे वनविभागासह सर्वत्र खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने या दोन्ही वन्यजीवांच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास आरंभला. या दरम्यान संशयित स्वरूपात आढळलेल्या या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान जिवंत विद्युत तारांच्या प्रवाहाने या दोन्ही वन्यजीवांची हत्या केल्याची कबुली या दोघांनी दिली असल्याची माहिती आलापल्लीचे सहाय्यक वनसंरक्षक HG मडावी यांनी दिली आहे. गणेश शिंगाळे, जय विदर्भ न्यूज, चामोर्शी.